पनवेल महापालिकेचे उपमहापौर तथा महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला. वाढदिवसानिमित्त KLE महाविद्यालय आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं तब्बल 10,000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात महासंकल्प करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विक्रांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त KLE महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चोटमल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक राजेंद्र शर्मा, भाजप नेते तानाजी खंडागळे, बुधाजी ठाकूर, समीर कदम, प्रशांत कदम, KLE महाविद्यालयाचे प्राचार्य चंदा मेरिया यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि बाळासाहेब पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सन्माननीय विक्रांतजी पाटील पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस युवा मोर्चा यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा असा उपक्रम ह्या दोन्ही संस्थेच्या मार्फत हाती घेतलेला आहे. आणि हा उपक्रम आहे 10,000 वृक्षारोपणाचा. ह्याची सुरुवात KLE कॉलेजपासून झालेली आहे. आणि विक्रांतजींनीही हा निश्चय केलेला आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा कार्यक्रम घ्यायचा, त्यामध्ये म्हणजे हे 10,000 वृक्ष लावून जे वृक्षाचं योगदान आहे त्यानिमित्तानं ह्या आपण वाढदिवसानिमित्त काहीतरी देऊ शकतो, तर ते म्हणजे वृक्षारोपण. आणि त्या माध्यमातून जे काही आपण बघतो आहे की जी काही झालेली जमिनीची धूप असेल किंवा जे काही आपण आता ग्लोबल वॉर्मिंग असं बोलतो आहे आणि ज्यामुळे जे काही नुकसान आपलं होतं आहे त्या सर्वांना मार्ग काढण्यासाठी आज वृक्षारोपण हाच एक पर्याय राहिलेला आहे. म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून केवळ हे वृक्ष न लावता ते टिकवून आणि ते वाढतील कसे हाही उपक्रम यामध्ये घेतलेला आहे. त्याचबरोबर सेल्फी विथ ट्री म्हणजे ह्यावर्षी वृक्षारोपण करून पुढच्या वर्षी ते आपण झाड टिकवायचं आणि ह्यावर्षी लावलेलं झाड पुढच्या वर्षी किती वाढले आणि किती टिकले त्याबरोबर एक फोटोही काढायचा असा सेल्फी विथ ट्री असा कार्यक्रम आज ते घेण्यात आलेला आहे. आपलं स्वतःचं कुटुंब म्हणजे कुटुंब असं न मानता हे समाज, हे नागरिक, ही जनता हेच कुटुंब असं मानून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि म्हणून प्रत्येक वाढदिवस हा अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा, माझ्या वाढदिवशी समाजाचं मी काहीतरी देणं लागतो अशा अर्थानं समाजामध्ये जाऊन नागरिकांबरोबर, जनतेबरोबर, हितचिंतकांबरोबर हा वाढदिवस साजरा व्हावा अशा प्रकारचा पायंडा हा मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. आणि त्या माध्यमातून आज हा दिवस आम्ही आज KLE कॉलेजमध्ये, KLE कॉलेज आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक महासंकल्प केला आणि वृक्षारोपणाचं एक महाअभियान केलं जावं. आज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संस्था असतील, युवा असतील, विद्यार्थी असतील, यांनी एक विडा हातात उचललेला आहे की या ठिकाणी आम्ही त्या वृक्षारोपण करू आणि समाज या निसर्गाचा समतोल ढासळलेला आहे त्याला कुठेतरी परत सुधारण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारची एक जागरूकता नागरिकांमध्ये येत आहे. आणि जागरूकता ज्यामुळे येत आहे की हे सरकार जे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि या महाराष्ट्राचे सन्माननीय वनमंत्री सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांनी या महाराष्ट्रामध्ये एक अवेअरनेस आणण्याचं काम, एक प्रबोधन आणण्याचं काम केलं की वृक्ष लावणं, वृक्षारोपण करणं ही सुद्धा संकल्प करण्याची एक गोष्ट असू शकते. त्या ज्यावेळेला पाऊस चालू आहे, ज्यावेळेला सुंदर असं जंगल आहे किंवा सुंदर अशी बाग आहे त्यावेळेला आपलं मन एकदम सतत आपल्या मनामध्ये कविता यायला लागतात, आपल्या मनामध्ये गाणी यायला लागतात. त्याच्यामुळे जर साधं ही ग्रीनरी असेल तरच आपल्या मनामध्ये सकारात्मक साधं इथे विचार येणार आहे. जर सकारात्मक विचार आले तरच आपण या देशाच्या बद्दल आपण विचार करणार आहोत. नकारात्मक विचार हे फक्त स्वतःच्या आणि स्वार्थाचाच विचार करायला लावणार आहे. म्हणूनच आपल्याला या वृक्षारोपणामध्ये आपल्याला पुढे येऊन भाग घेणं हे आवश्यक आहे. आपल्याला जर वाटतंय की आपला परिसर हा चांगला व्हावा
तर त्यासाठी आपण विक्रांतजींचा आदर्श घ्या, हे वृक्षारोपण नक्कीच आपण करा आणि ते झाड वाढवा, आणि जेणेकरून आपल्याला आपला देश आहे तो आपल्याला, आपण जर मनामध्ये बोलतोय की आपला देश चांगला व्हायला हवा तर त्यासाठी आपल्याला करावं लागेल, त्यासाठी आपण आज हे जे झाड लावणार आहात ते वाढवायला सुद्धा आपल्याला लागणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.